You're listening to ChiniMandi.com podcast. गुजरातमध्ये इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी लवकरच नवे धोरण येणार. बीसीएल इंडस्ट्रीज भट्टिंडा युनिटमधून 4.10 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करणार. थकबाकी भरल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील आमदाराने साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केली. मागील हंगामाच्या तुलनेत उत्तर प्रदेशात आतापर्यंत साखरेचे कमी उत्पादन. महाराष्ट्रात 173 साखर कारखाने सुरू, साखरेचे उत्पादन 227 लाख क्विंटलवर. आजही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही. बांगलादेशमध्ये अनुदानित दराने साखरेसह इतर वस्तूंची विक्री. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com ला आणि यूट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.